मूळव्याध कायमचा बरा करायचा असेल तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यद आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, मूळव्याधीचे प्रमुख कारण म्हणजे वारंवार होणारे बद्धकोष्ठ किंवा मलबद्धता। आपल्या जेवणामध्ये तळलेले मसालेदार पदार्थ वारंवार येत असतील, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट तुम्ही वारंवार खात असाल, तर अशा प्रकारचा मूळव्याध तुम्हाला हमखास होतो। सांगायचे तात्पर्य एवढेच की आपण आपल्या आहारविहाराकडे थोडेसे लक्ष दिले आणि त्यासोबतच आजचा हा घरगुती उपाय केला तर तुमची मूळव्याध हमखास आणि कायमची बरी होईल। काय आहे हा उपाय आणि तो कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा। मित्रांनो, हा उपाय बनवणे आणि वापरणे अगदी सोपे आहे। या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक केळी। ही केळी अशा प्रकारे मधोमध कापायची आहे। तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठ होत असेल तर केळीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की करायला हवा, कारण केळीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि बद्धकोष्ठ नष्ट करण्याची क्षमता या केळीमध्ये असते। यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे आणि तो म्हणजे कात। होय, पानटपरीवर विड्याच्या पानामध्ये वापरला जातो तो कात आपण घ्यायचा आहे। काताचे तुकडे किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होतात। खलबत्त्याच्या साहाय्याने त्यांची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। खैराच्या झाडापासून, त्याच्या सालीपासून हा कात बनवला जातो। फुलकात, जनकपुरी कात, मधई कात, पापडी कात, गोरा कात अशा अनेक प्रकारचे कात बाजारात उपलब्ध होतात। यामधील सुवासिक कात आपल्या उपायासाठी वापरायचा आहे, कारण यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधींचा अर्क मिसळलेला असतो। काताची शक्य तेवढी बारीक अशी पावडर बनवल्यानंतर ती एका छोट्या काचेच्या डबीमध्ये भरून ठेवायची आहे, जेणेकरून पुढे काही दिवस हा कात आपल्याला सहजपणे वापरता येईल। आता या पावडरमधील 1 ते 2 चिमटी एवढी पावडर या कापलेल्या केळीवर टाकायची आहे। यानंतर ही केळी अशा प्रकारेच रात्रभर अशीच ठेवायची आहे। सकाळी उपाशी पोटी ही केळी खायची आहे। या उपायाच्या पहिल्याच वापराने तुमचे पोट व्यवस्थित साफ होते। 7 ते 8 दिवस हा उपाय केला तर शौचातून रक्त पडणे, आग होणे थांबते। मागे सांगितल्याप्रमाणे भाजलेल्या कांद्याचा लेप मूळव्याधीच्या कोंबावर लावून सोबत हा उपाय केला तर मूळव्याधीचा कोंब देखील हळूहळू कमी होत जातो। धन्यवाद।